नमस्कार, मी तेजश्री नाईक आपलं तनिकास किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आहे. तुम्ही माझ्या रेसिपीचा व्हिडिओ जर फर्स्ट टाइम पाहत असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व ती कशी झाली ती कमेंट करून मला नक्की कळवा. मागच्या काही बनवलेल्या रेसिपींमध्ये मी रवा चकली दाखवलेली होती. आज मी तुम्हाला रवा पकोडा कसा करायचा ते दाखवणार आहे. अगदी पटापट होणारा असा रवा पकोडा हा ब्रेकफास्टला उत्तम पर्याय आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. बाउल रवा, 4 ते 5 हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे, पाणी, 1 बाउल तेल पकोडा फ्राय करण्यासाठी, 1/2 टेबलस्पून बेकिंग सोडा, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, 1 टेबलस्पून जिरे, चवीनुसार मीठ, 2 टेबलस्पून दही आणि 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. सर्वप्रथम एका भांड्यात मी रवा काढून घेते. त्या रव्यामध्ये दही, आलं लसूणची पेस्ट, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा, जिरे, बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेते. आणि या मिश्रणाला मस्त असं मिक्स करून घेते. या मिश्रणामध्ये थोडं पाणी ॲड करत जायचं आहे आणि या बॅटरचं टेक्स्चर थोडं जाडसरच ठेवायचं आहे. आता हे बॅटर रवा पकोड्याचं तयार झालेलं आहे, त्याला मी 20 मिनटं बाजूला ठेवून देते. आता 20 मिनटं झालेली आहेत. 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे मस्त बॅटर सेट झालेलं आहे आणि त्याला थोडंसं मी मिक्स करून घेते परत एकदा. आता एका कढईत तेल ॲड करून घेते मी. हे तेल मस्त मंद आचेवर गरम झालं की चमच्याच्या साह्याने रवा पकोडा तेलामध्ये फ्राय होण्यासाठी मी टाकून घेते. हे तेल गरम असल्यामुळे हा पकोडा गोल्डन ब्राऊन व्हायला फारसा वेळ लागत नाही. आता हा रवा पकोडा हळूहळू मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे. तुम्ही बघताय तो छान दिसतो आहे. आता हा रवा पकोडा खालच्या साईडनी गोल्डन ब्राऊन मस्त खरपूस फ्राय झालेला आहे. सेम तशीच मी दुसरी साईड करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता हा रवा पकोडा अगदी खमंग गोल्डन ब्राऊन आणि अतिशय क्रंची झालेला दिसतो आहे. या रवा पकोड्याला मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. आता हे आपले रवा पकोडा म्हणजेच रवा भजी खाण्यासाठी तयार आहे. ही गरमागरम भजी आणि सोबत मस्त गरमागरम चहा, वाव, हे खूप छान कॉम्बिनेशन आहे. खूपच मस्त. ही आगळी वेगळी अशी पटकन होणारी रवा भजी म्हणजेच रवा पकोडा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.